सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थजी, आपण बघतो की सुप्रीम कोर्टाचं आणखीन एक निरीक्षणची आठवण तुम्हाला करून देतो की सुप्रीम कोर्ट असं म्हणाला होतं की त्यावेळचे राज्यपाल, तत्कालीन राज्यपाल कोश्यारींना विश्वासदर्शक ठरावाचे आदेश दिले होते तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना, ते सुद्धा बेकायदेशीर आहेत. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची त्यावेळेला जी गट नेते पदी जी निवड झाली होती ती सुद्धा बेकायदेशीर आहे. या दोन गोष्टींकडे तुमचं लक्ष वेधतो. हो बघा, जजमेंट हे सर्व समाविष्ट होतं, पण शेवटी 10व्या अनुसूचीचं मास्टर हे स्पीकरच आहेत, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने पण त्याचं भान राखलं. आणि सुप्रीम कोर्टाने काय संजय राऊतांप्रमाणे काही ट्रायब्युनल वगैरे राहुल नार्वेकरांना नेमलेलं नाही, राज्यघटनेने सांगितलं आहे की 10व्या अनुसूचीचे मास्टर हे स्पीकर आहेत. आणि 92 जेव्हा कॉन्स्टिट्यूशन बेंच किहोटो होलोहानमध्ये जजमेंट आली की जे अध्यक्ष निर्णय देतील, त्याच्या आधी जो अध्यक्ष निर्णय द्यायचे तो फायनल होता, पण 1992 सुप्रीम कोर्टाची जजमेंट म्हणणी की अध्यक्ष जो काय निर्णय देतील 10व्या अनुसूची संबंधी त्याच्यात तुम्ही 30 दिवसाच्या आत न्यायालयात अपील करू शकता. आता हा निर्णय ज्यांच्या विरुद्ध येईल, ज्यांना वाटेल हा निर्णय आमच्या विरोधात आहेत, ते आजपासून 30 दिवसाच्या आत उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन ह्याच्या विरुद्ध अपील करू शकतील. त्यामुळे हा नार्वेकरांचा निर्णय हा फायनल नाही आहे, ह्याच्या विरुद्ध अपील पण आहे. पण जर आज मुख्यमंत्र्यांविरोधात निर्णय आला तर त्या निर्णयापासून इमिडिएटली त्यांना राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे सरकार कोसळू शकतं जर मुख्यमंत्र्यांविरोधात हा निर्णय आला. आज जर मुख्यमंत्र्यांच्या बाजूनी हा निर्णय आला तर हे सरकार अबाधित राहील, आणि ज्यांच्या विरुद्ध हा निर्णय आहे त्यांनी 30 दिवसाच्या आत कोर्टात हे परत जाऊ शकतात. नक्कीच. म्हणजे सिद्धार्थजी, आजचा हा महानिकाल म्हणजे एका बाजूने त्याला कायदेशीर पैलू पण आहेत आणि दुसऱ्या बाजूने त्याला राजकीय पैलू देखील आहेत. तुम्ही सविस्तरपणे अनेक मुद्द्यांवर माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद.